Tá. भक्ती चला सुरू करूया. काय काय बोलायचं असेल वगैरे. प्राजक्ता तुम्ही सुरू करताय, तुम्ही कारण दिसताय मला म्हणून. हाय, नमस्कार. नमस्कार. छान वाटतं. आता जरा वेगळ्या पद्धतीने निरीक्षण करता येत आहे, किंवा काही काही बोलण्याचे आणि काही काही वागण्याचे अर्थ कळून घ्यायचा प्रयत्न होतोय. बरोबर. पूर्वी मैं ती आधीपासून भिंतींवर ड्रॉइंग करते. माझ्या नवऱ्याला फार नव्हतं आवडत, पण त्या दिवशी त्याला समजवल्यामुळे त्यालाही ते आता आवडायला लागले आणि एक भिंत आम्ही तिला दिली आहे. तर तिचे कलर कॉम्बिनेशन खूप छान आहेत असं कळतंय त्यातून. आणि ती असे गोल करून किंवा रेषा मारून, मी तुमची नावं लिहिली आहेत असं सांगते की इथे मी तुझं नाव लिहिलंय, इथे मी तुझं नाव लिहिलंय, इथे मी तुझं नाव लिहिलंय. सोशल ती आहेच खूप आधीपासून, पण मी घरी आले किंवा रात्री ती माझ्या मांडीवर झोपली की ती मला म्हणते की पण तू माझी अव्वा आहेस फक्त. मला असं बरोबर. वाटतं की मी खूप लोकांमध्ये असते, त्यामुळे ती मला आठवण करून देते का की हे सगळं झालं तरी तू म्हणजे मी महत्वाची आहे या पद्धतीने आहे की का तू माझ्यासाठी महत्वाची आहेस माहित नाही, पण ती हे रोज मला रात्री सांगते की तू फक्त माझी हवं आहेस आणि तुला लक्षात आहे ना माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. अरे बापरे. ती 2.5 वर्षाच्या मानाने जरा जास्त वोकल पण आहे बोलते. ना. हाँ, वोकॅब्युलरी पण खूप छान आहे. काल पहिल्यांदाच मी तिला एका प्रकाशनाच्या कार्यक्रमाला घेऊन गेले होते आणि मी म्हटलं ठीक आहे, नवरा पण होता, सुट्टी होती, त्यामुळे मी म्हटलं चल तू, पण नाही थांबली तर मग तू गाडीत घेऊन इंडियनला बसशील. गेला होता का त्या मुंबईत ह्यांच्या गेले होते. मुंबईत. ओके. हाँ हाँ, तर ग्रंथालीचा एक कार्यक्रम होता, ओके. तिथे घेऊन हाँ गेले होते. पण ती बसली, तिने सगळ्यांचं ऐकलं आणि मग त्यांनी जेव्हा मला बोलायला बोलवलं तेव्हा ती पहिल्यांदा असं पाहत होती की मी समोर असं काहीतरी माईक ओके. वरून हाँ बोलणार आहे. तर मी नंतर नवऱ्याला विचारलं की तिची रिॲक्शन काय होती, तर तो म्हणाला काही नाही, ती मला म्हणाली आता हिचं बोलून झालं की मी बोलते रे. आणि मग मी खाली आल्यावर ती म्हणाली की मला बोलायचंय, तर मी म्हटलं ठीक आहे सगळ्यांचं बोलून होऊ दे. मग मी कार्यक्रम संपल्यावर तिला माईकवर नेलं तर तिने हॅलो तिचं नाव सांगितलं आणि मग खाली आल्यावर ती म्हणाली आपल्याला घरी एक माईक घेऊया ग अर्जंट. बस. असं आहे, पण मी तिचा मी शूट करताना किंवा फोटो काढताना तिला माहित नसतं आणि मुळात ते तिला आवडत नाही, कारण तिचे काढायला लागले समोरून ती नको म्हणते, नका काढू माझे, शूट नको करूस, मी बरोबर असेल तर फोन खाली ठेव. बाहेर गेल्यावर ती सगळ्यांना नमस्कार वगैरे करते, पण ती जरा टच मी नॉट आहे. तर मला पूर्वी असं वाटायचं की अरे असं का करते, पण मला आता असं वाटतं की ती नाहीये कम्फर्टेबल तर ठीक आहे. म्हणजे ती सगळ्यांना नमस्कार करते, हाय हॅलो करते, पण उचलून घेतलं की नको म्हणते खाली ठेवा, पप्पी नका घेऊ, जवळ नका घेऊ, हे मला माहित नाही, पण हे स्वतः सांगते सगळ्यांना. सो आधी असं वाटायचं की असं का करतेय, पण आता मी त्याचा रिस्पेक्ट ठेवते की ठीक आहे, तिला ती कम्फर्टेबल नसेल या, ती जेव्हा होईल तेव्हा ओके. सो अशा काही गोष्टी आहेत, म्हणजे ह्या थोडं तिच्याकडे काय म्हणतात वेगळ्या दृष्टीने पाहिल्यामुळे समजायला लागलं की नाही ती बरंच ऍडजस्ट करते. म्हणजे आता काल मी ती माझ्याबरोबर 2 महिन्याची असल्यापासून प्रवास करते, तर तिने प्रवासात कधी टँट्रम्स दाखवलेले नाहीये, त्रास दिलेला नाहीये. ती आम्ही दोघं पुढे बसतो, ती मागे कार सीट मध्ये बसते कायम, मग ती झोपते, बाहेर बघते, बाजूला खेळणी असतात, पुस्तकं असतात. आत्ता ह्या आठवड्यातलं नवीन निरीक्षण म्हणजे ती आपण तिला जे वाचून दाखवलेले ती पुस्तकं काढते, ते पान काढते आणि ते सांगते की इथे असं लिहिलंय अगं तुला माहितीये का, पण वाचता तरी येत नाही. म्हणजे मलाच कधी कधी असं वाटतं की हिला कसं कळतं की हे इथे लिहिलंय. काय आहे, शब्द जे असतात ही त्यांच्यासाठी एक पिक्चर मेमरी असते. आपल्याला आपण वाचू शकतो म्हणून आपल्याला शब्द म्हणजे असं लिहिलंय असं वाटतं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल प्राजक्ता, प्राजक्ता, तर ते आपण प्राजक्ता ह्या शब्दाचा फोटो काढला तर ते कसं दिसेल, तशी त्यांची मेमरी असते, पिक्टोरियल मेमरी असते शब्द म्हणजे त्यांची. त्यामुळे ते ओळखू शकतात. त्यांना ते लिहिलंय काय ते असं पी आर आहे असं नाही वाचणार, पण शब्द ते एक पिक्चर आहे त्यांच्यासाठी असं ते लक्षात ठेवतात. आणि तुम्ही जसं ते भावलीवर बाळाचं हे सांगितलं होतं ते तर ती खूप करते, म्हणजे तिला काही खायला दिलं तरी ती आधी त्या भावलीला भरवते हाँ आणि मग हाँ ती सांगते की हा माझा भाऊ आहे,
आणि मग तिने ते बाहुबली पाहिल्यामुळे ती म्हणते ह्याचं नाव अमरेंद्र बाहुबली आहे आणि हा माझा हा भाऊ आहे म्हणून मी ह्याची बहीण आहे. आणि खायला दिलं तर किंवा फिरायला किंवा गाडीत तो बरोबर असतो किंवा ते त्याच तिचे कपडे त्याला घालते, त्याला गाडीतून बाहेर दाखवते सगळं असं. आणि ती एक संध्याकाळी 20 मिनिटं टीव्ही पाहते, गाणी पाहते, पण त्या गाण्यांमध्ये बाळ वगैरे आलं की ती अशी मी कुठे आहे तिथे हाक मारते आणि म्हणते आपल्याला एक अर्जंट बाळ आणलं पाहिजे का संध्याकाळी, इथे कोणी नाही आहे माझ्या ऍक्च्युअली बाळाला. तसं आहेच की दोन तरी मुलं हवीत असतात. म्हणजे आता मला एकच मुलगा आहे, त्यामुळे मला माहिती आहे की त्याला किती कंटाळा यायचा किंवा त्याला किती असं एकटं वाटायचं. आणि तो एकलकोंडा होत गेला नंतर. आता माझा मुलगा 36 वर्षाचा आहे, तरी तो मला लक्षात येतं की हा जर अजूनही एक भावंड असता तर हा नक्की वेगळा झाला असता. अच्छा, तर म्हणजे ज्यांना शक्य आहे त्यांनी एक अजूनही एक तरी भावंड मुलांना असलं पाहिजे असं मला वाटतं. ती आम्हाला पण भाऊ बहीण म्हणते, हो म्हणजे ती तिच्या अप्पाला तू माझा भाऊ आहेस आणि मला तू माझी हो बहीण आहेस. तिला असं आणि कोणी म्हटलं तिला की असं नाही आहे आई बाबा आहेत तर तिला ते फार पटत नाही, म्हणजे ते हे काय भाऊ त्यांच्यासाठी बहीण. म्हणजे असं बदलतं असतं. तर म्हणजे हाँ. जे त्यांना आवडीचं वाटतं ते इम्पोज करतात. त्यांना तिला भाऊ बहिणी जास्त अट्रॅक्टिव्ह वाटलं असेल नातं हाँ असं पण हाँ असेल नाही का. हाँ असं असू शकतं, त्यामुळे ती जनरली सगळ्यांना भाऊ बहीणच म्हणते. तेच ना. आणि चित्राबद्दलचं तर एक आम्ही असं ऑब्झर्व केलंय, म्हणजे चित्र काढणं आणि रंगवणं ह्या दोन टोटली वेगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. गोष्टी आहेत. कारण रंगवण, एकदा आपण रंग म्हणजे क्रेयॉन्स फॉर एक्झाम्पल किंवा वॉटर कलर्स कुठलेही दिले ना की मुलं त्याच्या टेक्स्चरमध्ये रमतात. हाँ हां, त्यामुळे चित्र काढणं ही जी प्रक्रिया आहे ना ती थांबते, तिथे रंगामध्ये रमतात. आणि आपण जसं म्हणतो की जसं खेळणं ही एक आकलन प्रक्रिया आहे, मूल अनुभव मांडून बघतात, तसं चित्रामध्ये पण मूल अनुभव. जसं आता तो ते रँडम चित्र नाही काढत ती, नाही का तुमची मुलगी, या काहीतरी चित्र काढते ती म्हणते आई बाबा आहेत. म्हणजे परत परत अनुभवच ती मांडून बघते. पण जेव्हा आपण रंग देतो तेव्हा ते टेक्स्चरमध्ये रमले, रंगामध्ये रमले की हे कमी होतं. त्यामुळे शक्य अच्छा. तितके आपण त्यांना पेन्सिली द्याव्यात किंवा खडू द्यावेत, पण रंग नाही द्यायचे. रंग मग इंडिपेंडेंटली कधीतरी खेळायला द्या, पण चित्र काढताना अच्छा रंग नाही द्यायचे शक्यतो. कारण मग ते अच्छा बदलतं सगळं, म्हणजे ते हेच बदलतं, त्याचं पर्स्पेक्टिवच बदलतं मुलांचं. कारण ते प्रत्येक अच्छा गोष्ट ते एक मटेरियल म्हणून हँडल करतात पेन्सिलीचं ते. आणि इव्हन तुम्ही बघाल तर जेव्हा आपण त्यांना पेन्सिल दिली असेल आणि काय टोकयंत्र दिलं असेल त्याच्यात रमतात ती टोकयंत्रामध्ये. कारण अच्छा त्याचं ते हे वेगळं आहे ना, त्याची क्रिया वेगळी आहे. मग ते अख्खी पेन्सिल सुद्धा ऍट अ टाइम ते असे असे करत त्याचे ते स्पायरल्स तयार करून ते करू शकतात. कारण ते मटेरियल मध्ये रमतात. जेव्हा आपल्याला असं वाटत असतं की मुलांनी चित्र काढलं पाहिजे कारण त्यांना भोवतीचं जग कसं दिसलंय ते मुलं त्याच्यामध्ये दाखवतात, तेव्हा मग ह्याच्यामध्ये मुलांना अडकवायचं नाही. रंग असतील किंवा टोकयंत्र असेल किंवा वेगळं काहीतरी अट्रॅक्टिव्ह असेल कि मग मुलांचं ते आकलन थोडस कमी होतं. मग असं आम्ही बघितलंय, म्हणजे म्हणून सांगितलं. अजून कुणाला काही सांगायचंय? अमृता, पण झोपताना ती खूप त्रास देते, म्हणजे ती सवय तिची जन्माला आल्यापासून जी आहे ती आतापर्यंत तशीच आहे. म्हणजे ती झोप लांबवते किंवा तिला खूप झोप आली असेल तरी झोपायचं नसतं घरात. आता गाडीत तिला ऑप्शन नसतो कारण ती मागे असते कार सीट मध्ये, झोप त्यामुळे लागते ती सर. झोपून जात लागते तिला, पण घरात असेल तर ती शक्य तेवढी झोप लांबवते. पण ह्याचं कारण शोधलंय का कधी? मला असं वाटतं मलाही लवकर झोपायची सवय नाही आहे तर मला असं वाटतं त्यामुळे झालंय का. हेरिडेटरी आलं असेल का? कारण हाँ असं मला वाटतं. म्हणजे आता आपण टॅन्ट्रम्सचं पण जे बोलत होतो काल ग्रुपवरती तेव्हा मी मुद्दाम टाकलं नाही, कारण आपल्याला आम्ही सोल्युशन्स नाही देणार आहे. कारण प्रत्येकाचं मूल वेगळं आहे. म्हणजे मी प्राजक्ताच्या मुलाबद्दल आता काही सांगितलं की हा मग तुम्ही अमुक करून त्याला झोपवायला प्रयत्न करा, नाही. तुम्हाला ते इव्हेंच्युअली ऑब्झर्वेशन मधून लक्षात येतं की का हे असं होते. तसंच टॅन्ट्रम्सचं पण आहे, प्रत्येक टॅन्ट्रमचं कारण वेगळं असणार आहे. हट्ट जे करतात मुलं चार लोकांमध्ये आणि स्पेशली खूप करतात, कारण त्यांना माहिती असतं की तिथं तुमच्या प्रतिक्रियेला मर्यादा आहेत. एकटे असताना कदाचित एखादा धपाटा पडू शकेल, पण चार लोकांमध्ये आपण नाही धपाटा करणार किंवा आवाज नाही वाढवणार. तर प्रत्येक मुलाचं टॅन्ट्रमचं कारण वेगळं असणार आहे. त्यामुळे आपण जसजसं ऑब्झर्व करत राहू तसतसं आपल्याला लक्षात येतं आणि त्याच्यावरती
आपण सोल्युशन आपल्या आपण मिळत राहतं. कारण कसं आहे, जे बेसिकली मुलाचं नेचर जे आहे ते शांत असणं आहे, बरोबर, समाधानी असणं, शांत असणं. त्यामुळे मी त्या दिवशी म्हटलं तसं की असं काही होत असेल तर काहीतरी प्रॉब्लेम आहे, आपल्या बाजूनी असेल, त्याच्या बाजूनी असेल, काहीतरी असेल. त्यामुळे मुलं अशी प्रतिक्रिया देतात, राग असेल, मारणं असेल, किंवा इव्हन हे असं चिडचिड करणं असेल, ह्या सगळ्या त्यांच्या प्रतिक्रिया, काहीतरी झालेलं असेल, आत्ता नाही आधी असेल, किंवा अगदी बारीक गोष्टी. कारण परत त्यांच्या आणि आपल्या आकलनामध्ये खूप फरक आहे. आपल्याला काहीतरी बारीकशी गोष्ट अगदी साधं, जाता जाता टपली मारलेली पण खूप मुलांना आवडत नाही. जसं आता तुम्ही म्हणाला की जवळ घेतलेलं नाही आवडत कडेवर, हो की नाही, तसं टपली मारलेलं आवडत तसेच, पण ते मोठ्यांच्या नाही लक्षात येत. आपण खूप दोन वेगवेगळ्या प्रतलांवरती आहोत मुलं आणि आपण, त्यामुळे त्यांना आपण ऑब्झर्व करूनच आपल्याला कळणार आहे. कुठल्याही थेअरीत हे आपल्याला कळणार नाही आहे की हे अमुक 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 कारण आहेत, नाहीत. प्रत्येक मुलाचं कारण वेगळं असणार आहे. भक्ती, काही सांगायचं आहे, बोलायचं आहे? हो, खरं तर म्हणजे मला असं वाटतं बाकीच्यांचे अनुभव ऐकल्यावर की शर्विल बद्दल बोलायला, सॉरी माइक ऑफ आहे नाही ना नाही हा ऐकू येत, ऐकू येत, हा हा ऐकू. शर्विल कदाचित लहान आहे की काय, कारण आत्ता तो परवा 15 महिन्यांचा झाला, पण एक दोन छोट्या गोष्टी प्राजक्ताचं ऐकल्यावर मला असं वाटतंय की ओके, म्हणजे माझी आहेत काही ऑब्झर्वेशन. परवा म्हणजे आम्ही सोसायटीत खाली चालायला घेऊन जातो त्याला संध्याकाळी, आणि आता तो चालायला लागल्यापासून तो नुसता धावत असतो. त्याला समोरून आल्यावर कोणी म्हटलं की हा हाक मार किंवा हा काय हाय हॅलो, की त्याला काही तो माणूस समोर असताना त्याला काही करायचं नसतं, पण ते कोण जे असतं आजी काका ते लांब गेले की मग हाका मारायच्या जोर जोरात त्यांना, हे एक माझ्या आलंय लक्षात. असाच एक खाली त्याचा मित्र आहे छोटा, तो परवा 1 वर्षाचा झाला, तर त्याच्या वाढदिवसाला त्याच्या आई बाबांनी आम्हाला बोलवलं होतं, आणि आम्ही जाताना जरा थोडेसे धास्तीतच होतो, कारण म्हटलं तिथे खूप लोक असतील तर हा काय करेल माहिती नाही, कारण त्याला अजून फार लोक आणि त्यातही अनोळखी पुरुष अजिबात आवडत नाहीत. तर बरं. पण सरप्राइझिंगली तिथे तो एकदम म्हणजे ऍज इफ इथे आपण रोज येतोय की काय असं त्याचं बिहेवियर होतं, म्हटलं हे काय आता नवीन, म्हणजे आम्हाला लहानपणी असं म्हणायचं आजी आजोबा किंवा मम्मी पप्पा की हा आई बापाला खोटं पाडण्यात तुमचा एक नंबर आहे, तर ते अगदी मला लगेच रिलेट झालं की नशीब मी बोलले नव्हते की हा टँट्रम करेल, नाहीतर त्यांनी आई बापाला खोटं पाडायला अगदी तो सज्जच होता त्या दिवशी. आणि म्हणजे हे मी बहुधा ग्रुपवर पण आधी सांगितलंय, पण त्याला आम्ही खातो ती प्रत्येक गोष्ट खाऊन बघण्यात प्रचंड इंटरेस्ट आहे. ते तिखट असेल किंवा काय, आता उदाहरणार्थ काकडी वगैरे, मग त्याला मी छोटे छोटे तुकडे करून ठेवते आणि 4-5 वेळा सांगायला लागतं की चावून खा चावून खा, मग चावून खातो. मी तो खूप छोटा होता तेव्हापासून त्याच्यासाठी खूप वेगळी वेगळी चित्रांची पुस्तकं आणली आहेत, तर ती बघायला त्याला प्रचंड आवडतं. आता खरं सांगायचं तर मी आणि प्रसाद म्हणजे त्याचा बाबा आम्ही दोघंही कंटाळलोय तीच तीच चित्र त्याला दाखवून, आणि प्रसाद मला म्हणतोय बास आता जरा नवीन चित्र असलेली पुस्तकं आण, तुलाही कंटाळा आला तर त्याला हीच चित्र दाखवून, पण त्याला कंटाळा येत नाही. उठल्या उठल्या एक पहिल्या 10 ते 15 मिनिटात तो जाऊन ती पुस्तकं अक्षरशः उपसतो आणि मला म्हणजे आमच्याकडे कोणाकडे तरी घेऊन येतो की आता दाखव. आणि तर असं चालू आहे. म्हणजे बाकी एक छोटी गाडी त्याच्यासाठी त्याच्या वाढदिवसाला आणली होती, तर ती खेळण्यात वगैरे अजून त्याला तेवढा इंटरेस्ट नाहीये, पण पुस्तकं मात्र खूप आवडतात. आणि बाकी घरातली भांडी, म्हणजे कुणी मला विचारलं की त्याला काय खेळणं आणू, की मी त्यांना सांगते की तुमच्या घरातले जुने मिठाईचे बॉक्स किंवा अमेझॉन वरून आलेले बॉक्स पार्सलचे डबे, असलं खेळायला त्याला प्रचंड आवडतं, त्यामुळे फार खेळणी नाहीयेत वगैरे याचा आम्हालाही काही फार पैशाने वाटत नाही, आणि बहुधा त्यालाही अजिबात वाटत नसावं, त्यामुळे तो आपण खेळाचा जो खेळणीबद्दल मुद्दा बोललोच तुम्ही, ना की खेळणी हा द्यायचीच नाही, एक्झॅक्टली त्याला मुलं ऍडिक्शन होतं त्याला. बरोबर, तुम्ही पहिल्या मीटिंग मध्ये जे सांगितलं होतं तर तोपर्यंत मला थोडंसं वाटायचं की अरे काय आपण याला काही खेळणी आणत नाही, आता मला फार काही वाटत नाही. ओके, त्यांनी त्याची त्याची खेळणी शोधलेली आहेत, हो. पण प्राजक्तानी सांगितलं तसं थोडंसं माझं ऑब्झर्वेशन, अर्थात तो बाकी मुलांच्या मानाने व्यवस्थित झोपतो, 11 साडे 11 ला तो झोपला की 1.5 पावणे 2 ते 2.5 या रेंज मध्ये तो झोपतो, त्यामुळे 12 ते 3 मी थोडं फ्रीलान्स करते तर मला अगदी निवांत वेळ मिळतो ते काम करायला, पण त्यानंतर मात्र जवळजवळ 6 साडे 6 7 वाजेपर्यंत दिसत असतं की त्याला एक डुलकी हवी आहे डोळ्यांवरून त्याच्या बॉडी लँग्वेज वरून, पण तो काही केला झोपत नाही. मग खाली जाऊन आल्या मग वर येताना मात्र अशी अवस्था असते की अगदी लिफ्ट मध्ये सुद्धा कदाचित झोपेल,
पण ती झोप मात्र तो प्रचंड टाळतो असं लक्षात आलंय. आणि मग त्यावेळेत असं होतं की खूप चिडचिड, कधी 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 खूप रडारड. मग एखाद दिवस त्या तेवढ्या पॅच मध्ये बाबा जर कामासाठी घराबाहेर पडून गेला की मग दुसऱ्या दिवशी बाबाला दुपारी उठल्यानंतर सोडायचंच नाही. मग त्याला सांगायला लागतं की अरे तो नाही जाणार आहे कुठे, नाही जाणार आहे कुठे. पण मग एकदा असं झालं की प्रसादनी बाहेरचाच टी शर्ट जो दुपारी आल्यावर त्याने बदलला नव्हता. मग मी त्याला म्हटलं आधी हा बदल आणि घरातला टी शर्ट घाल, कारण त्या टी शर्ट मुळे त्याला वाटतंय बहुधा की तू कुठल्याही क्षणी जाशील. मग त्यांनी टी शर्ट बदलल्यावरती ही वॉज ओके. मग झोपला वगैरे तो अर्धा पाऊण तास, डुलकी काढली, मग संध्याकाळी खाली जाऊन आलो. पण तोपर्यंत त्याला वाटत होतं बहुधा की बाबा जाईल पुन्हा थकून परवासारखा. आणि मग तो अजिबात त्याला सोडत नव्हता. अक्षरशः तो पाणी प्यायला उठला तरी तो त्याच्या मागून जात होता. म्हटलं हा म्हणजे त्याच्या डोक्यात आहे बहुधा की तू जाशील असं. तर ही काही आहेत ऑब्झर्वेशन. आणि बाकी मध्ये एक दोनदा असं झालं होतं की बाहेरचे लोक घरी आले म्हणजे काय पार्सल घेऊन, किंवा एक कधीतरी इन्व्हर्टर दुरुस्त करायला कोणीतरी, तो अनोळखी पुरुष दिसला की घाबरून घाबरून किंवा जी काही त्याची रिॲक्शन असेल रडून अगदी घर डोक्यावर घेत होता. आत्ता रिसेंटली मात्र असं झालं की 2-3 वेळा असं काही ना काही कारणाने कुणी ना कुणी आलं. मग आल्यानंतर आम्ही आबांचा मित्र, आजीची मैत्रीण असं म्हणून त्याच्या त्या काकांशी आम्हीच गप्पा मारायला लागलो. मग तो ओके होता. पण किंवा लिफ्ट मध्ये पण त्याला अनोळखी पुरुष सहसा चालत नाहीत. म्हणजे मध्ये एक 15-20 दिवस महिन्याचा पॅच असा होता की लिफ्ट मध्ये कोणी असेल तर मी जातच नव्हते त्याला लिफ्ट मध्ये घेऊन. आता तसं नाही, आता त्याला चालतंय आणि उलट कोणी आलं की अरे हाय दादा, हाय काका असं म्हणून आम्हीच त्या माणसाशी ओळखीचा असो नसो बोलायला सुरुवात करतो. मग त्याला चालतं, मग टाळी देणं किंवा असं छोटस काहीतरी स्माईल एवढं करतो. खाली वॉचमन काकांजवळ जायला त्याला खूप आवडतं खाली गेल्यानंतर, कारण ते रोज त्यावेळेस एकच काका असतात. पण मग काकांच्या भोवती काकांचं कोणी मित्र किंवा सोसायटीतलं इतर कोणी गप्पा मारत असेल तर मग काकांजवळ जायचं नाही. मग तो तुम्ही माणूस दोघेच राहता का गेल्यानंतर घरात? का आजी आजोबा पण आहेत? नाही, ओके. आजी आजोबा पण आहेत, आजी आजोबा पण आहेत. आजी आजोबा आहेत, त्यामुळे मग असं असतं की समजा मी काम करत असताना लवकर उठला एखाद दिवशी तो, की मग तो आजी आजोबांकडे असतो. आणि आमच्याकडे आजीचं माझ्या प्रेग्नन्सीच्या काळातच एक पायाचं छोटंसं दुखणं झालं, पण ते जवळजवळ आम्हाला अजून पुरलंय. त्यामुळे त्या म्हणजे घरातल्या घरात त्यांचं सगळं चालू आहे व्यवस्थित, पण त्या त्याला उचलून घेऊन फिरायला वगैरे नेत नाहीत कुठे. तर त्याला बहुधा एक मी ऑब्झर्व केलं की त्याचे प्रत्येकाकडे करायचे हट्ट ठरलेले आहेत, किंवा प्रत्येकाने काय करायचं माझ्यासाठी हे त्याचं ठरलेलं आहे. आबा आले की त्यांनी उचलून घेऊन ऍटलीस्ट लिफ्ट पर्यंत तरी नेऊन आणायचं. आजी असेल तर आजीने मग ती पुस्तकं दाखवायची किंवा काय गाणं म्हणून दाखवायचं वगैरे. मग त्याच्याकडे एक टोपी आहे, ती टोपी आजीनी त्याला घालायची. मग त्याने आजीनी गाणं म्हणायचं, मग तो काय राऊंड मारणार, नाचणार वगैरे वगैरे. पण मग ती टोपी आम्ही त्याला घातली की तो काढतो आणि परत आजीकडे नेऊन देतो की तू घाल म्हणून. हे काही काही गोष्टी आहेत ठरलेल्या. आणि आत्ता असं झालंय की मध्ये एकदा माझे आई बाबा आणि माझी मावशी आणि काका असे आमच्याकडे राहायला आले होते. तर मी त्यांना म्हणत होते बापरे तुम्ही चौघं एकदम राहायला येणार, म्हणजे काय माहिती हा काय करेल एवढे 4 लोक राहायला आल्यानंतर. पण मला आश्चर्य वाटलं, व्हिडिओ कॉलवरती तो माझ्या आई बाबांना बघतो साधारण एक दिवसाआड वगैरे आणि गप्पा होतात त्यांच्या. तर त्या दोघांना त्याने लगेच ओळखलं. आणि माझ्या मावशी आणि काकाशी पण त्याला फार प्रॉब्लेम नव्हता. आमच्याकडे असं झालं की आमचा फ्लॅट 1 BHK होता, मग तो आम्हाला शर्वील आल्यानंतर खूपच लहान पडायला लागला. आणि योगायोगाने आमच्या एक्झॅक्ट समोरचा फ्लॅट रेंट आउट केलेला होता, तो रिकामा झाला, मग तो आम्ही रेंट आउट केला. त्यामुळे आमच्याकडे अगदी समोरासमोर 2 घरं आणि जागा झाली आहे. मग आता कोणी राहायला आलं वगैरे तरी आम्हाला फार काही अडचण नसते. मग आम्ही म्हणतो या बिंदास, पण याची रिॲक्शन काय असेल अशी जरा मला भीती वाटायची. पण आता तो म्हणजे आता लक्षात आलंय की ओके. आणि आजूबाजूला लहान मुलं असतील तर तो अजूनच मोकळा असतो असं माझ्या लक्षात आलं. म्हणजे माझ्या घरात एक 50वा वाढदिवस होता माझ्या काकाचा, तर तिथे आम्ही त्याला घेऊन गेलो होतो. पण तिथेही माझी मानसिक तयारी ही होती की मला किंवा प्रसादला मेबी त्याला घेऊन खाली फेऱ्या माराव्या लागतील किंवा इकडे तिकडे करावं लागेल, तो काही फार त्या हॉलवरती राहणार नाही. पण आश्चर्य म्हणजे तिथे भरपूर लहान मुलं होती तर तो त्यांच्यात मस्त उधळला होता. आणि मग जेव्हा केटरिंग खाणं पिणं सुरू झालं तर सगळ्यांनी खायच्या प्लेट्स घेतल्या. मग हा अनोळखी व्यक्तीकडेही जाऊन दे म्हणत होता,
मी म्हटलं अरे ते काय तुला देणार, आणि मग हा एवढा छोटा आहे तर ऑब्विसली प्रत्येक जण त्याला काय डेझर्ट होतं ते साठवत होता जरा जरा, तर तो ते मला वाटतं कॉर्न टिक्की का असं काहीतरी स्टार्टर होतं जे फारसं तिखट नव्हतं, मग तो ते दे दे. आणि मग माझी एक आजी तिथे होती तर तिला एवढं म्हणजे ती हसून हसून अक्षरशः मेली की अगं मी याला फ्रूट सॅलड देते आणि ह्याला हे खायचंय काय म्हणे हा चवीच्या बाबतीत तुम्हा दोघांवर गेलाय वगैरे. पण आम्ही असं ठेवलं की त्याला तिखट लागलं तर आम्ही लगेच त्याला पाणी देतो, कारल्याची भाजी सुद्धा आम्ही त्याला बिंदास देतो. म्हणजे मी म्हटलं आम्ही देऊन खातोय तोपर्यंत आपण त्याला सगळं द्यायचं, फार काही टाळणं किंवा हे नको ते नको असले भाऊ फार केलेले नाही आहेत अजून. मग जेव्हा त्याचं त्याला कळेल आणि मे बी त्याच्या आवडी निवडी डेव्हलप होतील तेव्हाच तेव्हा बघता येईल, पण आत्ता बाहेरचं सोडून ब्रेड बिस्किट मॅगी असलं सोडून आम्ही त्याला घरातलं घरी केलेलं सगळं देतोय म्हणजे, आणि खातोय तो आवडीने अजून तरी. पेन्सिल कागद वगैरे असं अजून आम्ही काही त्याला इंट्रोड्यूस केलं नाहीये, पण मे बी आता हळूहळू करू, कारण आता मी भिंत माहिती नाही नेमकं ते कधी करावं. भिंत भिंत खूप खूप, कारण काय आहे हो, कागद भिंत असते. पेन्सिलीचा ना साईज खूप लहान असतो. भिंत असलं हो, की मोठा एक मुलांना स्पेस मिळते, कॅनव्हास खूप मिळतो काही काही बरोबर. ते लोक त्याच्यामध्ये करू शकतात. हो, आणि परत उभं राहून चित्र काढणं आणि हाँ, खाली ह्याच्यामध्ये पण खूप बसून गंमत येते बरोबर बघा, म्हणजे दोन वेगळ्या बरोबर. वेगळ्या गोष्टी. हो ते हो हो प्रयोग करत राहायचं, आपल्यालाही कळत हाँ जातं, त्यांनाही असं बरोबर. वेगळ्या वेगळ्या गोष्टी करायला मिळतात. हो, किंवा त्याला गाण्यांचा हे खूप आवडतो तर कळतात की ती शब्द अर्थ माहिती नाही, म्हणजे त्याची नेहमीची 4-5 गाणी सोडतात पण रिदम रिदम हा तुम्हाला रिदम. परवा मी ते भाषेचं एक लिहिलं तर मला माहिती नाही तुम्ही वाचलं की नाही, की मी हो, कन्नड तुमच्या आहे हा, नातवाचं ना. हो, आणि वाचलं ते त्याची मी. मराठी आहे आजी मराठी गाणी, तर तो मला एकदम आहेक केलं त्याने, म्हणजे मला अजूनही 6व्या महिन्यामध्ये जे त्याला तो रिदम किंवा शब्द अनोळखी, भाषा हा ही कन्सेप्ट त्याला नाहीये पण शब्द बरोबर अनोळखी बरोबर. वाटले असतील. हो, परवा मी असं झालं की मला म्हणजे इकडच्या फ्लॅट मध्ये मला फार काही आवरायला मिळत नाही कारण तो बऱ्याचदा माझ्या भोवती असतो, तर मी त्याला आजी आजोबा आणि बाबाकडे दिलं आणि मी म्हटलं आता अर्धा तास कुणी तिकडे यायचं नाही, मी आवरणार आहे घर. आणि मी मोबाईल वरती गाणी लावून घर आवरत होते, मग आवरून होता होता ते दोघं जण आले आणि तो असं असं की गाण्याचा आवाज कुठून येतोय, गाण्याचा आवाज कुठून येतोय. आणि मग त्याची जी काही ती बॉडी लँग्वेज होती एक थोडंसं काहीतरी स्वतःच्या आत्ताच रमून ऐकल्यासारखी वगैरे, माझ्यासाठी ती फार मजेशीर होती. मी म्हटलं ओके, म्हणजे ह्याला हे कळलंय की गाणं चालू आहे कुठेतरी आणि हे आपल्या नेहमीच्या ओळखीचं नाहीये पण काहीतरी छान आहे मे बी असं वाटलं असेल त्याला. असेल काय म्हणजे ते नेमकं कळत नाही त्याला काय वाटतं ते, पण एक छोट्या छोट्या गोष्टी किमान नोटीस होत आहेत आपल्या पहिल्या मीटिंग नंतर वेगळ्या. अजून कुणाला सांगायचे? अमृता हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी मगाशी ऑनलाईन अझूमला आले आणि मग जिरा मला म्हणाली मला उपमा करून दे, मग मी उपमा करून त्याच्या आज सुट्टी असल्यामुळे आम्ही घरात आहोत ना, तसं म्हणजे आजोळमुळं आणि शाळेमुळं ती तेवढी सहवास तिचा होत नाही, कारण की घराच्या बाहेर 8-9 तास असते ती, पण तरी पण जेवढा केवढा वेळ आम्हाला मिळतो तर तो कसा क्वालिटी टाइम घालवावा किंवा तिला कसं समजून घ्यावं या प्रयत्नात आम्ही दोघंही सतत असतो. तर म्हणजे ते टँट्रम्स तर तिचे असतातच, म्हणजे आता काल माझ्या मैत्रिणी घरी राहायला आल्या होत्या, मग आम्ही रात्री गप्पा मारत बसलो तर तिला ते ऐकायचं होतं, तिला खूप झोप येत होती पण तरी ती डोळे असे हे करून की नाही ह्या दोघी काय बोलतायत, म्हणजे मैत्रिणी ह्या एकत्र काय बोलतायत, किंवा जेवताना पण ताट तिला छोटं नाही लागत. आता समजा आम्ही 6 जण एकत्र बसलो जेवायला तर मग 6ही ताटं सेम पाहिजे, मग सगळं आम्ही जे भरतो म्हणजे कोशिंबीर चटणी सगळं तिला पाहिजे, म्हणजे असं नाही म्हणणार की ती नुसतीच पोळी भाजी दे, तर आपण जसं ताट भरतो मोठ्यांसाठी तसंच तिला ते लागतं. ती खाते तेवढं खात नाही पण तिला जेवताना मात्र तसंच लागतं. आणि मग मी बऱ्याच लोकांना घरी जेवायला बोलवते, मग आम्ही गप्पा मारत जेवतो बघ, ते तिला खूप आवडतं.
अरे मला ऐकूच येईना. आता येत आहे ऐकू? हाँ आता ऐकूया. हाँ, म्हणजे मला असं वाटतं की आता 3.5 वर्ष, म्हणजे मला एक जण म्हणाले की आता तिसरं वय झालं ना सुरू, की मग मुलं स्वतःचे हक्क किंवा काय म्हणतात त्याला, हे माझं आहे, ही जी वस्तू आहे. म्हणजे आता आज सकाळी वांग्याची भाजी केली, तर मैत्रीण घरी चालली होती, तर तिला म्हणलं तुला वांग्याची भाजी आवडते तर तू घेऊन जा, तर मी तिच्या डब्यात दिली, तर ते तिने बघितलं आणि ती रडली की नाही हा माझा डब्बा आहे आणि ही माझीच भाजी आहे, तू का दिलीस तिला. तर मी तिला समजून सांगितलं, अगं तुला आवडते तशी तिला पण आवडते म्हणून मी दिली. पण ती 15-20 मिनिटं शांतच झाली नाही. मग नंतर मला असं वाटलं, मग मी तिला विचारलं की तुला भूक लागली आहे का, मी तुला खायला देऊ का. मग ती मला म्हणाली हो मला भूक लागली आहे, पण मला तिला जी भाजी दिली आहे तीच हवी आहे, ह्यावर ती ठाम होती. तर मग अशा वेळी आपण कसं वागायचं हे मला अजूनही म्हणजे कोड्यात पडते मी. मी ह्याच्यामध्ये एक फक्त इंटरफिअर असं करते अमृता, की ह्या सगळ्या आपण सवयी लावलेल्या असतात, की माझं तुझं, हा तुझा डबा, ही तुझी चादर, मग काहीतरी डिझाईन छान करून, मग हे तुझं तुझं म्हटलं की मग मुलं ते असं समजायला लागतात, माझं तुझं माझं तुझं. जनरल पर्पज सगळ्या गोष्टी आहेत घरामध्ये, आणि आपल्याला पाहिजे ते लोक वापरतात असं. आप म्हणजे हे कुणी मुद्दाम नाही करत, पण अति आपल्याला सवय लागली की हे माझं आहे, मग हे तुझं आहे, आणि मग काहीतरी असं छान. आणि हल्ली कसं झालंय, परत मी त्या दिवशी म्हटल्यासारखं, मार्केट खूपच, आणि आपण खूप व्हल्नरेबल आहोत पेरेंट्स म्हणून, कारण आपल्याला मुलांवरचं प्रेम हे नवनवीन वस्तू आणि अट्रॅक्टिव्ह वस्तू देऊन पण एक व्यक्त करायचं असं मार्केटने आपल्याला शिकवलंय, बरोबर की नाही? बरोबर त्यामुळे हे सगळं आपण बरोबर मुलांना आपण सांगितलेलं असतं की हा तुझा डबा आहे, मग त्याच्यावरती कार्टूनचं चित्र असेल किंवा काय काय असेल, जे असेल ते मार्केटने डेव्हलप केलेलं, मग हे त्यांच्यामध्ये येतं. त्यामुळे आपण म्हणजे पहिल्यापासूनच की हे तसं काही कुणाचं असं स्पेशल नाही, किंवा जागेचं पण असं असतं ना की तू इथेच झोपणार, तू इथेच झोपणार, ते जनरल पर्पज. जसं म्हणजे आपण, तुम्ही पण बघितलं असेल गावाकडे जसं असतं, किंवा इव्हन पूर्वी जेव्हा जॉईंट फॅमिलीज असतात होत्या तेव्हा सुद्धा, की कुणीही कुठेही असायचं, कुणीही काही घ्यायचं, कुणी ताटं सुद्धा कुणाची अशी पर्टिक्युलर नसायची शक्यतो, अगदी मोठ्या माणसांची असत असतील तर. बरोबर त्यामुळे हे जनरल असं एक एक कम्युनिटी म्हणून वागायची पद्धत सिस्टीम ना आपल्या बंद झाल्यात, आणि आपण मुलांचे लाड करणं म्हणजे त्यांच्यासाठी स्पेशल गोष्टी असं करतो ना, त्याच्यामुळे ह्या सवयी लागतात. अजून थोडीशी मोठी होईल जेव्हा कधीतरी, तर तिला ते कळेल की हे काही फार महत्वाचं नाही आहे माझं तुझं करणं, तेव्हा ती त्याच्यातनं बाहेर पण पडेल. पण हे आत्ता डेव्हलप व्हायला लागलं की हाँ हे माझ्यासाठी म्हणजे स्पेशल ट्रीटमेंट, असं मुलं पण समजतात ना, असं होतं. आणि परत तू म्हणालीस तसं की तुम्ही दोघे बाहेर असतात, त्यामुळे हो तिला ते जे एक असुरक्षित वाटत असेल किंवा एक मिस आउट होत असेल, त्याच्या पण खूप गोष्टी ती घरी आल्या की त्याच्या रिॲक्शन्स पण येत असतील असं मला वाटतंय. म्हणजे बरोबर. कीर्तीला काही बोलायचं आहे का? हो हाँ बोला. बोला ना. मला तुमच्या म्हणजे तुमच्याशी आणि प्राजक्ता अशी सिमिलर आहेत ऑब्झर्वेशन, की खूप म्हणजे खूप लहान, इरा आता 3 वर्षाची होईल पुढच्या महिन्यामध्ये, तर तिला खूप लहान असल्यापासून मी पुस्तकं आणली आहेत, म्हणजे गोष्टींची कवितांची, तर खूपच तिला प्रचंड आवड आहे. तिची छोटीशी आता लायब्ररी तयार झाली घरात, तेवढी पुस्तकं आहेत. तिला हिंदी, मराठी, इंग्लिश या सगळ्या भाषांचं म्हणजे इंट्रोडक्शन मी करते, कारण घरात मोस्टली मराठी बोलते, पण पुस्तकांमधनं इंग्लिश हिंदी हे पण होतं, आणि मुंबईत राहत असल्यामुळे हिंदी बोलणारी लोकं आहेत आजूबाजूला, त्यामुळे मग ते हिंदी पण कानावर पडतं. तर कविता आणि ह्याच्यामध्ये जे ती म्हणजे तिला इतके आवडतात की लक्षात पण राहतात, आणि स्वतः थोड्या वेळाने म्हणते ती त्या कविता, सगळ्या ओळी लक्षात राहतात, आणि आपण एखादं काम करत असू तर ते पण ती त्या कवितेच्या चालीमध्ये म्हणते, म्हणजे स्वतःहून तिने ते केलेलं आहे असं तिला तरी शिकवलं नाही मी, पण काहीतरी म्हणते ती कवितेच्या ओळी आणि मी काहीतरी काम करते, तर ते पण ती त्याच्यामध्ये घेते ते वाक्य, ते एका ऍक्टिव्हिटी असेल माझी तर ती त्याच्यामध्ये ओवून घेते त्या कवितेच्या ओळींमध्ये. तर हे मला निरीक्षण शेअर करायचं होतं की हे म्हणजे खूपच तिच्या वयाच्या मानाने ते मला थोडं ती जास्त हे आहे, म्हणजे काय म्हणतात ऍब्सॉर्बिंग कॅपॅसिटी एखाद्या गोष्टीची जास्त आहे असं मला वाटलं, आणि ते शेअर करायचं होतं. आणि खेळण्यांबाबत तुम्ही जे सुरुवातीला म्हणजे तुमच्या प्रेझेंटेशन नंतर मला कळलं की एवढी नाही दिली पाहिजे ते, त्यामुळे आता हळूहळू मी कमी करते, फक्त देताना मी नेहमी आधीपासून तिला अशी काय म्हणतात ज्यातनं शिकायला मिळतील अशीच खेळणी घरात आणली आहेत, फार प्लास्टिकची असं ना ह्यांता लाकडी खेळणी किंवा ज्यातनं काहीतरी काय म्हणतात
धडा घेता येईल आपल्याला अशी पुस्तकाने अशी खेळणी असं चांगलंय. आणि तुमचं जे प्रेझेंटेशन होतं त्यातल्या खूप गोष्टी आता आता तिला मी ज्या शाळेत टाकलं आहे कल्पवृक्ष म्हणून आहे, वॉल्ड ऑफ प्रिन्सिपलवर बेस्ड आहे, कुठे आहे तर ते खूप तुम्ही, सिमिलर कुठे आहे. राहता? मुंबईला, बर मुंबईला चेंबूरला आहे शाळा, तर त्यांचं खूप प्रिन्सिपल्स मॅच होतात. तुम्ही ते सांगतात त्याच्याशी की ते अजिबात म्हणजे त्यांच्या शाळेमध्ये प्ले ग्रुप ते सिनियर केजी ही मुलं एकाच वर्गात असतात, बर म्हणजे त्याला ते किंडर गार्डनचा वर्ग म्हणतात, आणि त्या वर्गात अजिबात खेळणी नाहीयेत. बर खेळणी ते म्हणतात द्यायचीच नाहीत, आणि पुस्तकं पण ते ठेवत नाहीत. त्यांचं म्हणणे की आपण असं केल्यामुळे त्यांची इमॅजिनेशन मग कमी होतं, म्हणजे आपण जे देतो तेवढंच ते तसंच आहे असं ते इम्प्रेशन पडतं. त्यांचं ते पुस्तकांच्या बाबतीतही तसं म्हणणं आहे की जास्त तुम्ही खूप दाखवू नका पुस्तकं आणि चित्र आणि टीव्ही मधले व्हिडिओज किंवा हे, त्यामुळे ते रिस्ट्रिक्ट होतात त्यांच्या कल्पना. आणि बरोबर खेळण्यांच्या बाबतीत तर ते म्हणजे अगदी साधे साधे, फक्त त्यांनी ब्लॉक्स वगैरे ठेवलेत वर्गामध्ये, ब्लॉक्स आणि हाताने लोकरीने बनवलेले बॉल्स. बाकी घरात जी खेळणी आहेत तशी तर ती अजिबातच, म्हणजे बाकीच्या प्ले ग्रुप मध्ये दिसतात तसा अजिबात त्यांचा वर्ग नाहीये, एकदम साधा आणि फक्त स्वतः काही काही त्या टीचर्सने बनवलेल्या गोष्टी आहेत, बॉल्स आणि वेगवेगळ्या शेपच्या काही बाहुल्या. पण त्या बाहुल्यांना पण ते नाक किंवा डोळे असं काही नाही करत, त्यांचे ते थोडे वेगळे प्रिन्सिपल्स आहेत त्या बाबतीत पण. तर ते खूप माझं तुमच्याशी म्हणजे तुमचं हे ऐकल्यानंतर मला ते थोडं जास्त क्लॅरिटी आली त्यांच्या फिलॉसॉफीची पण, की तुमच्या पहिल्या लेक्चरमधनं जे कळलं मला सगळे तुमचे मुद्दे, त्यातनं जास्त क्लॅरिटी येते मला आता शाळेच्या प्रिन्सिपलची पण. मी ऍक्च्युली वेगळ्या पद्धतीची शाळा म्हणून इथे जेव्हा मुंबईत शोधत होते तेव्हा मला ही शाळा सापडली, कारण मला पुण्यातल्या बऱ्याच माहिती होत्या, ग्राममंगल किंवा अक्षरनंदन अशा की ज्या अल्टरनेटिव्ह एज्युकेशन मधल्या आहेत, तर तशा मी मुंबईत शोधत होते तर मला ते करता करता ही सापडली शाळा आणि ही खूप आवडली, म्हणून मग मी इथे एनरोल केलं तिला आता. आणि मी स्वतः पर्यावरण क्षेत्रात काम करते तर ते सगळे प्रिन्सिपल्स पण तिथे हे आहेत, म्हणजे त्यांच्या इंटिग्रेटेड आहेत त्यांच्या कामामध्ये, बरोबर तर तेही मला आवडतं. हा आणि तुमच्या बोलण्यातनं ते म्हणजे ते पण सगळे झालं की आपण जेवढी जास्त खेळणी किंवा जेवढं बाजारात आणू तो एक रिसोर्स म्हणजे पर्यावरणावरचा भार असतो, तेवढा जास्त काम रिसोर्स आपण युटिलाइज होतो, तो पण एक मुद्दा महत्वाचा वाटला तर ते शेअर करायचं होतं. पुस्तकांच्या बद्दल आम्ही पण असं म्हणतो की पहिली गोष्ट म्हणजे हा मुलांना पुस्तकं द्यायचीच नाही, दाखवायचीच नाहीत. एवढं सुंदर हा बाहेर जग आहे ते सोडून आपण काय हो कल्पनेच्या विश्वात मुलांना नेतो. त्यामुळे पहिली हा गोष्ट हा आहे की पुस्तकं द्यायची असतील तर हा हा मुलांचं जे जगणं आहे आता आपलं जे आहे त्याची पुस्तकं घरी बनवा आणि ओके ती हा मुलांना हा द्या. आणि म्हणजे कसं की काय आहे आपल्याकडे शिक्षणाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे की जगणं आणि शिकणं ह्याच्यात कुठेही कनेक्शन नाही आहे. सगळं इमॅजिनरी आहे, शिकणं हे हा सगळं इमॅजिनरी आहे. त्यामुळे जर मुलं मग कनेक्टच होत नाहीत. कारण मी तुम्हाला सांगितलं तसं मी खूप ठिकाणी शहरात खेड्यात अगदी वेगवेगळ्या ठिकाणी काम केलंय. त्यामुळे खेड्यातल्या मुलांचा हा प्रश्नच मला एका बाई मुलीने विचारला होता 12वीतल्या की आमचं जगणं काय आहे आमच्या शिक्षणात की आम्ही आमच्या शिक्षणाला कनेक्ट व्हावं असं त्या मुलीने विचारलं होतं तेव्हा. तर ते आहे. त्यामुळे परत परत आपण पुस्तक कुठली तरी राजा राणी आणि आता सगळं ते इतकं इरिलेव्हंट झालेलं आहे राजा राणी वगैरे त्याच्या गोष्टी हो असतील किंवा अजूनही माझा एक आक्षेप आहे तो प्राण्यांच्या गोष्टींवरती. मला हाँ आठवते हाँ मी त्या दिवशी पंचतंत्र बोलले किंवा की अशा. नाही की प्राण्यांना आपण आपले सगळे गुणधर्म चिटकवतो आणि मग आपण मग कोल्हा विकेड आहे आणि असं सगळं सांगतो ते प्राण्यांवरती हाँ अन्याय आहे. आणि मुलांना तेच खरं वाटतं. मुलांचा सगळ्यात मोठा हाँ प्रॉब्लेम की मोठे सगळे जे काही सांगतात तेच ते खरं मुलांना खरं समजतात. वाटतं. हाँ त्यामुळे आपल्याला सतत सजग राहायला पाहिजे की मुलांपर्यंत आम्ही काय पोहोचवतो. प्राण्यांबद्दल जर असं आपण पोहोचवत असू तर मग त्यांना वाघ असा क्रूरच वाटेल ना. वाघ नाहीये क्रूर, हो. अन्न मी तशा साखरेचे ते सगळ्या अवॉइड सगळ्यात भाग करते आहे. म्हणजे पुस्तकं आता हाँ देताना, म्हणजे आता माधुरी पुरंदरेंचा एक पुस्तकांचा सेट आहे म्हणजे राधाचं घर नावाचं, तर ते तर हो. अगदीच तिला म्हणजे 1-1.5 वर्षाची असताना मी आणलं होतं, नाही मी मग काय तिला ते म्हणते तुम्ही पुस्तक तुमची हातात पुस्तकं घेतल्यावर बनवा कळायचं ना, कोण. तुम्ही तुमच्या हा जगण्यातली पुस्तकं हा बनवा. आता तर राधाचं ओके घर आहे हा मला माहिती माधुरी ना काय कसले ते खेळू आनंदे का वाचू, हा वाचू आनंदे आहे त्यांचं. पण हाँ ते मोठ्या हा मुलांचं जरा हे राधाचं घर म्हणजे अगदीच लहान हो मुलांना माहितीये मजा येईल मला असं. ते अगदी एवढी छोटी छोटी पुस्तकं आहेत ती. हो आपण हो आपले रिसोर्सेस आपल्या जगण्यातनं मुलांसाठी आले पाहिजेत असं मला नेहमी वाटतं. हाँ आणि काय होतं ही एक प्रोसेस. मग मी पहिल्या वेळेला म्हटलं तसं मुलांना प्रोसेस मध्ये इंटरेस्ट असतो. मग तू काय काय हाँ केलंस मग त्याच्यामध्ये आपण आर्टिफिशियली शब्द इंट्रोड्यूस करत नाही तर बोलतो की आज काय काय केलं हो तू सांग, हे केलं हे केलं हे केलं ती सांगेल आणि मग ते आपण लिहू आणि मग चित्र काढू तिला सांगायचं मग काय केलंस त्याचं चित्र काढ की मग एक पुस्तक तयार होतं आणि मग ती पुस्तक तयार होतं. लिहिणं वाचणं हे जगण्याचा एक भाग आहे हे ती रिलेट करते.
नाहीतर मग शाळेत गेलं की लिहिणं वाचणं, आणि मग लिहिणं वाचणं हेच एक रिसोर्स आहे असं लोकांना वाटायला, मुलांना वाटतं, कारण अनुभव नाही आहे. अनुभवावरती कुणी त्यांना भरच देत नाही आपल्याकडे. सगळ्यात मोठा प्रश्न तोच आहे ना, मूल ऍक्च्युली शिकतं त्या अनुभवातून, एक्सपिरियन्स हाँ मधून. आपण एक्सपिरियन्स न देता नुसते शब्द देतोय, त्यामुळे सुद्धा गोष्टीची पुस्तकं नाही, कारण ती काय इमॅजिन करणार. ओके ना, आणि इमॅजिनेशनचं इमॅजिनेशन आहे ते, कुणाच्या हो तरी इमॅजिनेशनचं इमॅजिनेशन म्हणजे पुस्तक, ते पुस्तक. थर्ड हँड झालं ते. हो की नाही, मग माझं हो काहीतरी असेल, माझे अनुभव असतील माझ्या लहानपणीचे, मग त्याच्यामध्ये खरेपणा आहे ना, की मग मी कुठं पडली असेन, किंवा आम्ही बहिणी बहिणी कुठेतरी गेल्या असू, ह्या सगळ्या गोष्टी आपण मुलांशी शेअर करू शकतो, की आपण कसे राहत होतो, आई वडील, म्हणजे माझी बहीण हाँ मोठी आहे, ती तर तिच्या नातवंडांना सुद्धा आपण आम्ही राहत होतो ते घर दाखवायला गेले, की आम्ही इथे राहत होतो, असं सगळं. ती रियालिटी बेस्ड गोष्टी असल्या पाहिजेत मुलांपर्यंत सतत. असं ते जादूचा दिवा आणि चॉकलेटचं घर, हे म्हणजे मला तरी हे हास्यास्पद वाटतं बऱ्याच वेळेला. त्यामुळं जे काही रियालिटी आहे ते मुलांपर्यंत गेलं पाहिजे. गेलं हां, पाहिजे. पण आता त्यात बाजारामध्ये म्हणजे आता ही प्राण्यांची किंवा जी आपल्याला ऑब्जेक्शनेबल वाटतात हे सोडून जी इतर चांगली पुस्तकं पण खूप आहेत ना, जिच्याने काय म्हणतात त्यांना नवीन गोष्टी कळतील, किंवा कविता आहेत त्याच्यासाठी आपण पुस्तकं बघतो, तर ती तुमच्या मते ती कधी दिली पाहिजेत, कोणत्या वयामध्ये दिली पाहिजेत हातामध्ये त्यांच्या? मला तरी असं वाटतं, म्हणजे आम्ही जो अभ्यास केलाय, की 7 वर्षाची असेपर्यंत मुलांना काही लिहिता वाचता नाही आपण दिलं तरी चालतं, कारण तोपर्यंत त्यांचे हो हो सेन्सेस वरती, सेन्सेस हेच त्यांचं तेव्हा टूल्स असतात. टूल्स नंतर ती असतात. तिसरी ओके चौथी मध्ये गेल्यानंतर मग हळूहळू आपण त्यांना ही गोष्टीची पुस्तकं द्यायला हरकत नाही, पण ही सगळी जी कसं आहे त्यांचं जे अनुभव विश्व आहे ना, त्याच्या हाँ पलीकडच्या गोष्टी आपण त्यांना दिल्या की कन्फ्युजन होतं, मग ते खरंच वाटायला लागतं त्यांना. मुलं सत्यात ते सत्यातील, तसंच त्याविषयी आहे पण सगळं. आपण बोललो होतो, त्यामुळे त्यांना हे खरं वाटायला लागतं. म्हणजे एकदा माझा नवरा, माझा आमचा हाँ मुलगा लहान असताना उंट कोल्ह्याची गोष्ट सांगायचा नेहमी रोज, आणि त्याला ते रोज गोष्ट सांगायची, जशी प्राजक्ता दिसायला, रोज त्याला तीच गोष्ट, उंट कोल्हा उंट कोल्हा, नदी असते वगैरे आपल्याला माहिती आहे ती. तर मग एकदा हे दोघं कुठेतरी चालले होते, तर ते नदी आली, तर माझा मुलगा म्हणाला आता मला उंट कोल्हा दाखव. म्हणजे ही जी रियालिटी आहे त्यांना वाटते मुलांना, हाँ तर ती नाही आहे ना. आता उंट कोल्हा कुठून दाखवणार, म्हणजे आता मग ते रिलेट करू शकते जेव्हा ह्या हे सगळा अभ्यास सुरू केला, की मुलाला ते खरंच वाटत हाँ होतं. हाँ ते खरं आपण वाटत. गोष्ट म्हणतो ते त्यांना नाही कळत, आपण गोष्ट म्हणजे इमॅजिनरीच आहे असं समजतो की नाही, ते त्या मुलांना नाही कळत. त्यांना वाटतं जे काही आहे ते सत्यामध्ये चाललंय. त्या गोष्टीचा पुस्तकांचा हा प्रश्न आहे. ओके. प्राजक्ता, हे मुद्दे मला माहिती नव्हते. थँक्यू. रावी, रावीला मी गोष्ट सांगते, जनरली झोपताना तिला गोष्टी आवडतात, तर त्या ऐकून ऐकून एक दिवस ती मला म्हणाली की मी आता माझी गोष्ट आज तुला सांगते. आणि ती दिवसभर काय करते, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, ही तिने तिची गोष्ट सांगितली. आणि त्यात खूप अशा गोष्टी सांगितल्या ज्या ती ऍक्च्युअल करत नाही, म्हणजे ती लवकर झोपत नाही, पण ती म्हणाली रावी इतकी छान मुलगी आहे की ती रात्री वेळेत झोपते, कारण सकाळी तिला तिची झोप पूर्ण हवी असते आणि तिला हसत हसत उठायचं असतं. एक्झॅक्टली, म्हणजे काहीतरी घडलंय त्याचं तिने इमॅजिनेशन केलंय. हाँ इमॅजिनेशनचं इमॅजिनेशन नाही आहे ते. नाही हां, म्हणजे आपण म्हणत असू ना की लवकर झोपलं की असं होतं तसं होतं, तिने ते बरोबर इमॅजिन केलं, कारण ती जगण्याचं इमॅजिनेशन आहे ते. बरोबर आहे. आणि तिला अजूनही थोडं कमोडवर बसायला भीती वाटते, म्हणजे ज्या ज्या गोष्टींची तिला भीती वाटते गोष्टीतल्या रावीला त्या त्या गोष्टी खूप सहज आहेत. किती म्हणजे ती सुंदर. म्हणते की तिला सांभाळायला एक मावशी येतात सकाळी, मग ती म्हणाली की मावशी येतात आणि रावी म्हणते चला चला मावशी मला पटकन कमोडवर घेऊन चला, कारण आता मी बिग गर्ल झाले. आणि मग रावी स्वतःचा स्वतः डायपर काढते आणि कमोडवर जाऊन बसते, जे आतापर्यंत कधी झालेलं नाहीये, पण गोष्टीतली रावी ते रोज करते, किंवा गोष्टीतली रावी अगदी सगळं खाते, किंवा गोष्टीतली रावी, तिने एक आदर्शवादी गोष्ट तयार केली होती. मला अगदी. फार हसू येतं की हातली रावी काहीच वेडेवाकडं करत नाही. कदाचित तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगत असाल की असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे, मग ती गोष्टीतली मुलगी ते करते. असं पण आहे ना. पण तिने अशी एक गोष्ट तयार केली आहे आत्ता, हे मला म्हणजे हे मला छान वाटतं की ती तिची एक अगदी गोष्ट अगदी, सांगते. पण ती रियालिटी बेस्ड आहे ना. हा ती रियालिटी बेस्ड आहे.
आणि तुम्ही जे सांगितलं होतं मिक्सर लावतात, तर हे सगळं मी आता गेल्या आठवड्यात तर हे ती सगळं करते की मी एक ज्यूसचं दुकान सुरू केलंय आणि मिक्सरचा घुम असा आवाज काढते आणि मिक्सर लावताना हात अशी थरथरवते. मग हे केवढं सुंदर, त्याचं तुम्ही खरं तर करायला पाहिजे सगळ्याचं डॉक्युमेंटेशन, हे खूप आणि मग महत्वाचं आहे. ती तुम्हाला ज्यूस देते आणि मग तिला वॉटरमेलन खूप आवडतं, तर ती परवा म्हणाली आम्ही खरं तर तुम्हाला वॉटरमेलनचा ज्यूस दिला असता पण अहो काय करू सीझन संपलाय. आणि आम्ही काल हॉटेलमध्ये गेलो तर तिला मी म्हटलं की तू कुठला ज्यूस पिणार, तर ती त्या वेटरना म्हणाली तुमच्याकडे वॉटरमेलन आहे, तर ती म्हणाली हो, तर ती म्हणाली यांच्याकडे सीझन आला आहे. काय जे घडत हे असतं ना आजूबाजूला. आता माझ्या हाँ घरामध्ये माझी बहीण, तिचा नवरा आणि मुलगा आणि सून हे सगळे डॉक्टर्स आहेत. मोठं हॉस्पिटल आहे त्यांचं बारामतीला. तर मुलगा तिचा नातू आहे, तो 2 सव्वा 2 वर्षाचा आहे आता. तर मग परवा मला म्हणायला लागलं, मी गेले ते बारामतीला तर म्हणे कुठे चालला रे, मी जरा पेशंट तपासून येतो 2 वर्षाचा, मी हॉस्पिटलला चाललो. म्हटलं का, तर पेशंट तपासून येतो. कुठला पेशंट, तर मी ओबेसिटीचा पेशंट तपासून येतो. कारण हे घरामध्ये बोलणं चा त्याचा बाबा हाँ त्याचा डॉक्टर आहे, घरामध्ये ही बोलणी चालू असतात सतत, की चौघांमध्ये, कारण ते सगळे एकाच हॉस्पिटलमध्ये काम करतात जे त्यांचंच हॉस्पिटल आहे, आणि मग कामं सुरू असतात. तर हे सतत जे काही चालू असतं तेच त्यांना डोक्यामध्ये हो. भरलेलं असतं. म्हणजे रावी मी जसं तिला मीटिंगला जाताना म्हणते की ऐक मी पटकन मीटिंगला जाऊन आले, तू मावशीं बरोबर छान राहा मी लवकर येणार आहे, तर ती मावशींशी खेळताना तिच्या असं म्हणते की तू आता बस मी पटकन आवरून मीटिंगला जाऊन येते आणि मी जास्त वेळ लावणार नाही आहे त्यामुळे तू रडू नकोस मी पटकन येणार आहे. किंवा मी शूटिंग वरून आले की ती म्हणते आधी तू मेकअप काढून चेंज करतेस का, मग तिला असं वाटतं की हिने मेकअप काढला की कुठे जाणार नाहीये. तर कधी कधी ती हल्ली की मी थोडी लिपस्टिक लावतीये मी आयब्रो करतीये कारण आज माझं शूट आहे. आणि खर तर मी म्हणजे तिला बाळ असताना शूटला नेलं तेवढंच, आत्ता तिने असं काही शूटिंग पाहिलेलं नाहीये, पण कदाचित मी आवरून बाहेर जाताना बघत असेल तर. पण ती मला प्रश्न खूप विचारते जेव्हा मी घरी बाहेर जाताना मेकअप करत असते तेव्हा, की हे तू काय लावलंयस, हे तू काय लावलंयस, मग हे मी मोठी झाल्यावर तू देणार आहेस का मला, मग मी किती मोठी झाल्यावर देणार आहे. माझी भाची आहे कॉलेजमधली, तर मी तिला सांगितलंय की तू तितकी मोठी झालीस की मी देणार आहे, तर आता कुठलीही गोष्ट आली की ती म्हणजे तू मला फोन वृथा दीदी एवढी झाली की देणार आहे, तू मला लिपस्टिक वृथा दीदी एवढी झाली की देणार आहेस ग. सो तिचं ते एक काय म्हणतात तयार झालेलं आहे. तयार झालेलं एक तिचं जिथेपर्यंत पोहोचायचं आहे ते. हाँ, किंवा ती डॉक्टरांकडे गेली की मी जनरल ती विचारते औषध घेताना की हे काय आहे आणि हे तू मला कशासाठी देतीयस, बर तर मागे तिला त्यांनी एक आयर्नचं सप्लिमेंट दिलं होतं विटकोफॉल म्हणून आणि कॅल्शियम दिलं होतं, तर ते गेल्याला ते प्रिस्क्रिप्शन लिहित होते आणि ते म्हणाले कॅल्शियम स्वरूप ठेवा, तर ती म्हणाली आणि मग विटकोफॉल बंद करायचंय का, तर ते म्हणाले हिला माहिती आहे, तर मी म्हटलं हो कारण ती मला देताना विचारते, तर त्यांनी जनरल तिला विचारले की मग ताप आल्यावर काय देते, तर ती म्हणाली क्रोसिन, आणि खोकला झाल्यावर, तर ती म्हणाली टिक्सिलिक्स, मग ते म्हणाले विकोरिल नाही देत, ती म्हणाली अहो विकोरिल सर्दी झाल्यावर देतात. तर त्या दिवशी मी तिला बाहेर घेऊन गेले आणि तिला मच्छर चावले, तर ती अशी मला औषध दे औषध दे म्हणत होती, तर तिचा अप्पा म्हणाला नाही नाही सगळ्याला औषध नाही लागत, ह्याला मी तुला क्रीम लावून देतो, तर ती म्हणाली आणि मला ह्याची अलर्जी झाली तर मग तुम्ही मला अलेग्रा देणार त्याच्यापेक्षा आत्ता दे. सो ती काय म्हणतात ऐकून लक्षात चांगलं ठेवते, हा मला मैं काय म्हणतात काही मुलं ऑडिटरी अगदी असतात, अगदी काही हो, बघून शिकतात, काही स्पर्शांनी शिकतात, तर तिचे कान बरे आहेत जास्त हे असं या सगळ्या मुलांचं प्रोसेस मध्ये. असतं, हे सगळ्याच मुलांचं तीक्ष्ण म्हणजे सेन्सेस. कारण आता त्यांना तेच आहे ना, आकलनाचं त्यांचं टूलच सेन्सेस आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, त्यामुळे सतत त्यांचं भान असतं सगळीकडे. कारण तेव्हा ते विचार करत नसतात, मेंटल ऍक्टिव्हिटी नसते, त्यामुळे सगळे सेन्सेस. काजल काही बोलायचंय? ऑडिओ नाही आहे. हॅलो. हाँ हाँ, नाही मला ऐकायचं होतं फक्त, मला जास्त बोलायला येत नाही, मी फक्त ऐकते. बस. तुम्ही
कोल्हा आणि कुठली गोष्ट सांगितलीत ना तुमच्या मुलाच्या बाबतीत, तर मला फक्त एक खूप जुनी आठवण सांगायची आहे त्यानिमित्ताने, म्हणजे मी लगेच रिलेट झाले म्हणून. माझ्या मावशीची मुलगी आणि तिचा सख्खा चुलत भाऊ, असे दोघं जण अगदी अगदी 8-9 महिन्याचं अंतर आहे त्यांच्यात, आणि ते दोघं लहान होते तेव्हा मी मावशीकडे, मी पुण्यात शिकायला आले होते आणि मावशीच्या घरी राहत होते, त्यामुळे त्यांचं लहानपण मी बऱ्यापैकी जवळून बघितलंय. अर्थात मी कॉलेजला होते 11वी 12वी, म्हणजे मी काय फार मोठी नव्हते, पण मी बघितलंय ते. तर त्यांना ना ती त्यांच्या आई बाबा ते कार्टून रामायण तेव्हा अगदी नवीन होतं, आणि ते लावून द्यायचे आणि मग ते दोघं जण ते बघत बसायचे. आणि एकदा असंच ती दोघं जण बघत, आणि तिचा काका नुकताच हिमालयात ट्रेकला जाऊन आला होता, आणि ते दोघं बघत होते आणि तो हनुमान आणि द्रोणगिरी उचलला तो सीन आला, तर मग तो तिचा दादा 8-9 महिने मोठा, तो म्हणाला हे बघ जानू, हे बघ त्या हनुमानाने हिमालय उचलला. तर तिची इमिजिएट रिएक्शन होती, भलं झालं विनीत काका गेला होता तेव्हा नाही उचलला, नाहीतर विनीत काका गलगलून पडला असता. म्हणजे तिच्या ते तिथे आहेच अजून, आणि तो हनुमानाने आत्ताच उचललाय विनीत काका गेलेला असताना. ते तुम्ही सांगितलेल्या गोष्टीवरून मला लगेच आठवलं, आणि मला अजून ते आठवलं की हसायला येतं की अरे खरंच, म्हणजे त्यांच्या दृष्टीने ते सगळं खरं खरंच आहे आणि आहे आत्ताच म्हणून पॅरलल वर्ल्ड मध्ये घडतंय कदाचित. मुलांना कार्टून्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी नाही दाखवायच्या, सिरियल्स, कारण ते सगळं कमर्शियल आहे ना. कार्टून तर इतके फास्ट असतात की सब 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 जात असतात ते, मुलांना तो त्रास होतो. आणि कार्टून भयंकर हिंसर आहेत, हो, अगदी अगदी, म्हणजे हे अगदी मलाही हिंसा आहेत पटतं कार्टून. की ते नाही मोबाईल ते गेम्स आणि हे मुलांसाठी सगळं नाहीच आहे. इतकं हिंस्त्र हो, आहे की ते खरंच कशासाठी त्यांना इंट्रोड्यूस करायचं. पण अगदी टॉम अँड जेरी पासून सगळे अतिशय हो हिंसा हो आहेत. आपल्याला हो टॉम अँड हो जेरी फार निरुपद्रवी वाटतं, पण खूप हिंसा आहे हो त्याच्यामध्ये, हो त्यामुळे नाहीच दाखवायचं. एक तर स्क्रीन नाहीच दाखवायचा मुलांना, कारण मग ती एक ऍडिक्शन आहे, म्हणजे हे आता आपल्या हो सगळ्यांनाच माहिती आहे. हो आणि हो परत परत आम्ही हेच म्हणतो की इतकं छान जग आहे बाहेर, हो निसर्ग आहे सगळं, मग ते त्याच्यामध्ये आपण मुलांना घेऊन जाऊ शकतो. कंटाळाला की चला जरा कुठेतरी गावाच्या थोडंसं बाहेर गेलं तरी खूप वेगवेगळ्या गोष्टी मिळत असतात. अगदी मुंबई मध्ये सुद्धा अशा जागा आहेत, किंवा एक गार्डन असेल अशा ठिकाणी, की मुलांना एक फ्री असं हिंडायला आलं पाहिजे, पळता आलं पाहिजे अशा गोष्टी. कारण घरामध्ये किती म्हटलं तरी मर्यादा आहेत, असं त्यांना बेफाम जे पळायचं असतं ते रस्त्यावरती आणि घरात नाही जमत. तर मग अशा मोकळ्या जागा किंवा ठरवून पेरेंट्सनी एकत्र येऊन वगैरे अशा गोष्टी करायला पाहिजे, कारण मुलांना जास्तीत जास्त एक्सपोजर देणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त गोष्टी त्यांना आपल्या पण माहीत व्हायला पाहिजेत, म्हणजे ते त्यांचे अर्थ लावायला पाहिजेत. म्हणजे आत्ताच मला एक, मला माहिती नाही मी हे सांगितलं की नाही, की मला एकाने सांगितलं होतं की तुम्ही तुमची निरीक्षणं जी मी लिहिते फेसबुकवरती, तो माणूस मला फॉलो करतो, संपादक आहे, तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही तुमची निरीक्षणं इतकी मायन्यूट असतात की तुम्ही मला त्याच्यावरती एक लेख लिहून द्या दिवाळी अंकासाठी. तेव्हा मला एक आठवलं की आम्ही असंच एक सेंटर चालवत होतो पुण्यामध्ये, एक शेत होतं एका मैत्रिणीचं आणि पुण्याच्या जवळच होतं, आणि मग तिथे आम्ही मुलांना बोलवायचो आणि काही आम्ही करत नव्हतो, फक्त आपण तिथे असायचं होतं आणि मुलं ते पाण्यात चिखलात वगैरे सगळीकडे मुलं काही करत असायचे, म्हणजे फक्त लक्ष ठेवायचं की पडत बिडत नाही ना, किंवा पडली तरी उचलायला. तर तेव्हा एक 2-3 मुलं अशी, 5-6 वर्षाची मुलं होती ती, तर अशी सगळी अशी वरती बघत उभी होती एका शेडच्या खाली. तर मग मी बघायला गेले काय आहे, तर एक कोळी स्वतःच्या त्या धाग्यावरनं असा खाली येत होता, आणि ती मुलं इतकी अशी, म्हणजे त्यांना इतकं आश्चर्य वाटलं होतं की असं काहीतरी असतं, अशी बघत उभी आहे सगळी. आणि त्या दिवशी ते एका मुलाची आई होती, तर मग ती आली, तिने पण बघितलं मुलं काय बघतायत, की लगेच मुलांना माहिती आहे का हे काय आहे, हा कोळी आहे, हा त्याच्या तोंडातून. मी लगेच तिला बाजूला घेतलं, म्हटलं बाई काहीही गरज नाही आता माहितीची मुलांना, मुलांना आता हे जे अद्भुत हे जे आहे मुलांमध्ये, ते अद्भुत वाटते, ते अद्भुत वाटू दे मुलांना, कारण आपण माहिती सांगून सांगून हे सगळी गंमतच घालवली मुलांच्या जगण्यातली, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडू देत मुलांच्या बद्दल, वाटू देत त्यांना, काही वाटेल त्यांना त्याच्याबद्दल, पण ते अंतिम सत्य नाही आहे ना. आणि आपल्याला जे वाटतं ते तरी कुठे अंतिम सत्य असतं, जसं प्लुटो हा ग्रह सूर्यमालेचा आहे आपण लहानपणापर्यंत ऐकलं, आणि आता अचानक त्यांनी सांगितलं प्लुटो हा ग्रहमालेत नाहीच आहे, हे पण आपण कुणास तरीच ऐकलं होतं ना, त्यामुळे
अशा सगळ्या शंका वाटू देत मुलांना, गमती वाटू देत, प्रश्न पडू देत. ते मुलांकडनं प्रश्न आले, आपल्याला 100% उत्तर माहिती असेल तर उत्तर द्यायचं, नाही तर मग आय डोंट नो हे आपण मुलांना सांगू शकतो. कारण आय डोंट नो ही आपली सुद्धा एक एक्सप्लोरेशनची सुरुवात असते. आपल्याला मुलांना आय डोंट नो म्हणायला सुद्धा आपला इगोमध्ये येतो, मला माहिती नाही म्हणजे काय, हे फार चुकीचं आहे, मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहीत आहे कारण मी मोठा आहे किंवा मोठी आहे. तर आय डोंट नो हे आपणही एक्सप्लोअर करू शकतो. मग मुलं सुद्धा ते काय त्यांच्या दृष्टीने काही असेल, जसं तुम्हाला आठवत असेल लहानपणी, म्हणजे आमच्या लहानपणी बाहेर वीज गडगडली तर मग काय आहे, तर कुणीतरी म्हातारी रडती, असं सर्रास आम्हाला हेच उत्तर यायचं आमच्या लहानपणी. म्हणजे मला डोळ्यासमोर एक म्हातारी जळताना पण दिसायची त्यावेळेला. तर हे जे अद्भुत आहे हे खूप गरजेचे आहे. नंतर आपल्याला माहिती आहे की चला दोन ढग एकमेकांना टक्करले तर ते वीज निर्माण होते त्याचा आवाज, हे नंतर कळणारच आहे. पण त्यावेळेला जी मजा वाटली असेल की कुणीतरी म्हातारी ढगात बसून डळती आहे, ती मजाच असते ना, ते अद्भुतच असतं. तर हा अद्भुत जे आता आपण माहिती सांगून सांगून मुलांच्या जगण्यातनं जे आता नाहीसं करतोय ते नको करायला. त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला आपण बांधील नाही आहोत. त्यांना त्याच्यातून इमॅजिन करू दे, म्हणजे त्यांच्या अनुभवातून त्यांनी जे निरीक्षण केले त्याच्यातनं त्यांना इमॅजिन करू दे. अजून कुणाला काही बोलायचं आहे? बरं, आता मला पुढच्या आठवड्यासाठी, म्हणजे पुढच्या आठवड्यासाठी असं नाही तर मूल भाषा कशी शिकतं हा एक खूप इंटरेस्टिंग ही गोष्ट आहे. आणि आपण जे सतत मुलांना शब्द सांगतो किंवा पुस्तकं पण दाखवतो ते सुद्धा नाही करायला पाहिजे, कारण मूल आपल्या परिसरातून शब्द उचलतं. मुलांना हा ही खुर्ची आहे, हे टेबल आहे नाही सांगायचं, हा फॅन आहे नाही. आपण जेव्हा बोलत असतो एकमेकांशी मोठे, जसं तो जरा मला तांब्या दे असं आपण कुणाला ते सांगतो, आणि ती जी दुसरी व्यक्ती असेल ती तांब्या आणून देते, असं दोन तीनदा झालं तर मुलाच्या लक्षात येतं की हे जे काही इकडून तिकडे जात आहे तो तांब्या आहे. हे नॅचरल आहे मुलांचं शिकणं, हे ते मुलं ऑब्झर्व करतात त्याच्यातनं त्यांना येतं. जे तुम्ही बघितलं असेल, आता आमच्या नात्यामध्ये एक मुलगा आहे, माझ्या पितणीचा मुलगा, त्याला सांभाळायला घरामध्ये बाई आहे अगदी लहानपणापासून. तो अजूनही मी येते जाते बोलतो, तो आता 4 वर्षाचा आहे. कारण त्याचा अनुभव असा आहे की घरामध्ये ती असते आणि त्याची आजी असते, बाकी सगळे बाहेर असतात. तेव्हा तो मी येते मी जाते असंच म्हणतो. मग माझी पुतणी म्हणाली मी नाही त्याला दुरुस्त केलं, म्हणू देत ना त्याला. मग त्याला जेव्हा कळेल की पुरुष असे बोलतात तेव्हा तो बोलेल. तर ही जी भाषा मुलं पिकअप करतात ते खूप इंटरेस्टिंग प्रोसिजर आहे. तेव्हा ज्यांची मुलं विशेषतः आता भक्ती म्हणाली की लहान आहे मूल, किंवा अजूनही कुणासर अगदी लहान 3 साडेतीन महिन्याचं आहे, की त्यांनी हे आता ऑब्झर्व करायला पाहिजे की, किंवा ज्यांची मुलं मोठी असतील त्यांना अजूनही फ्रेश आहे, कारण मुलं तशी मोठी नाही आहेत, की मूल ही भाषा कशी शिकलं. आणि त्याच्याच बरोबर रंग वगैरे सुद्धा मुलांना शेप्स रंग दाखवायची गरज नाही आहे, ते आपल्या जगण्यातून मुलांपर्यंत पोचलं पाहिजे. आपण जेव्हा ह्या गोष्टी सांगतो तेव्हा फक्त माहिती देतो आणि मूल अनुभवातनं शिकतं, हे नेहमी लक्षात ठेवायचं. मूल अनुभवातूनच शिकतं ते. तुम्ही आपण ज्यांना जेव्हा पुस्तकं दाखवून हे चौकोन आहे, आयत आहे किंवा काय आहे हे त्यांना माहिती, ते जोपर्यंत रियालिटीशी कनेक्ट होत नाही तोपर्यंत त्यांना त्याला काहीच, ते फक्त शब्द शिकते, त्या शब्दांना अर्थ नाही आहे. जेव्हा ती कनेक्ट करतात तेव्हा त्यांना ते कळणार आहे. त्यामुळे तेव्हा त्यांना शब्द असे आयत आणि काही गरज नाही आहे ना, खिडकी चौकोनी किंवा आयत आहे हे मुलांना कळण्यातून काय साध्य होणार आहे, काहीच नाही ना. त्यामुळे उगीच असे अननेसेसरी शब्द मुलांना सांगायला नाही पाहिजे. हे शाळेत कधीतरी येणार आहे त्यांना चौकोन आयत, आणि जगण्यात काय फरक पडणार आहे चौकोन आणि आयताने, आखरी गोल असते त्यांना दिसतं काय आहे. की मुलांना जे आपण मराठीमध्ये शब्द आहे नेणिवेत असतं, माझ्या नेणिवेत आहे, इम्प्लिसिट म्हणतो आपण त्याने इंग्लिशमध्ये, की इम्प्लिसिटमध्ये हे सगळं कुठेतरी जात आहे. एक दिवस त्यांना चौकोनी भाकरी करून दाखवा, मुलांना लगेच फरक कळणार आहे. म्हणजे इम्प्लिसिट नेणिवेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मुलांच्या आहेत आणि त्या कधीतरी त्यांच्या जाणिवेमध्ये येणार आहेत. जेव्हा त्या शब्दात येतात तेव्हा त्या जाणिवेमध्ये येतात, हे तर नेणिवेमध्ये सगळं रजिस्टर होतंय ते. आपल्याला काय वाटतं की हे रजिस्टर
आपण सांगितल्याशिवाय नाही हो, तर तसं नाही आहे. तेव्हा जास्त शब्द न वापरता जास्तीत जास्त आपण त्यांना अनुभव दिले की हळूहळू त्यांचं अनुभवातनं जे काही समजणं आहे, शिकणं आहे, ते खूप जास्त गरजेचं आहे. प्रोसेसेस मुलांना स्वयंपाक करताना घ्या जवळ, आणि आपण ज्या वस्तू वापरतो तो ते द्या. आपण काय लगेच गॅस समोर त्यांना नेणार नाही एवढ्या लहान मुलांना. सॅलड करू शकतो, भेळ करू शकतो त्यांना घेऊन, सुरी देऊ शकतो आपण त्यांना, कारण सुऱ्या काय आपल्या फार अशा तेजदार नसतात. स्वयंपाक घरात मुलं व्यवस्थित हँडल करतात सुऱ्या. तर अनुभव त्यांना सतत देणं आणि त्याच्यातनं त्यांचे शब्द कसे येतील हे आपण अजून एक थोडे दिवस त्याच्यावरती पण भर द्या. म्हणजे बाकीचं तर निरीक्षण आहेच, पण मुलं भाषा कशी शिकतात. मग एकाच घरामध्ये दोन तीन भाषा असतील, मुलं दोन तीन. आता जर प्राजक्तात तुम्ही जर कर्नाटकचे असाल तर घरामध्ये दोन्ही भाषा असतात नाही का? तुम्ही लोक कर्नाटकचे नाही आहात का? अच्छा, मला नाही अप्पा नाही वगैरे. अजिबातच दोघंही नाही. अच्छा, तुम्ही नाही अप्पा वगैरे मिळाला? आम्ही साऊथ फिल्म्स खूप बघतो. अच्छा, हाँ आम्ही दोघही त्यामुळे साऊथ फिल्म्स खूप ओके बघतो. ओके हाँ. तर आमचा आई बाबा नाही म्हणणार, ती त्याच्याही आई वडिलांना आणि माझ्याही आई वडिलांना मम्मा ओके ओके पप्पा म्हणते, त्यामुळे ते हाँ मोठं कॅन्सल होतं, ते नाही म्हणणार. ठीक आहे हाँ मग आम्हाला दोघांनाही आवाप्पा आवडत होतं ठीक आहे. नाही आणि पण तिलाही जेव्हा आवडतं. हाँ घरामध्ये जेव्हा दोन तीन भाषा असतील, जसं आमच्या घरामध्ये कन्नड आहे, मराठी आहे, किंवा माझ्या एका पुतण्याच्या घरामध्ये तिची आई कोकणी आहे, मग कोकणी आहे, की मुलांना जास्तीत जास्त अशा भाषा येतात. आणि भाषा शिकवायची असेल ना आपल्याला, तर मग कधीतरी एखाद दिवस आपण हिंदीच बोलायचं नुसतं. अनुभव द्यायचे माहिती नाही हे सतत आपण डोक्यात ठेवायचं. हिंदीचा अनुभव दिला, हिंदी येईल मुलांना, नाही पण ते सांगायचं नाही आज आपण हिंदी जमत. बोलणार आहोत. नाही, बोलता बोलता हिंदी शब्द टाकतो आपण, इंग्लिश शब्द मुलं उचलतातच ना. हो पण ती कुठे गेली की ते शब्द घेऊन येते, म्हणजे एक्झॅक्टली काही कुठे गुजरातीतले शब्द, काही हिंदीतले, गेले? काही इंग्लिश मधले, काही आमचे साऊथ इंडियन मित्र आहेत तर साऊथ मधले, ते शब्द ती घेऊन येते. घेऊन येते, कारण पहिल्या दिवशी म्हटलं तसं की मुलांना चॉईस नाही आहे. जे जे त्यांच्यापर्यंत पोचतं ते इम्बाईब होतच. टिप कागद किंवा स्पंज जसं आहे तसं आहे ते. म्हणूनच आपण म्हणतो ना की सगळ्या चांगल्या गोष्टी मुलांपर्यंत नेल्या पाहिजेत. त्यामुळे भाषा शिकणं, मुलं भाषा कशी शिकली ह्याच्यावरती थोडस आपण या पुढच्या 15 दिवसामध्ये कॉन्सन्ट्रेट करू. ठीक आहे, बंद करू. चला, भक्ती, अमृता, ओके कीर्ती, काजल, ओके चला यस बाय. यस बाय यस बाय बाय. बाय.